हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत काही हेल्पफुल किचन टिप्स. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा, म्हणजे न्यू व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील. तर आपण आता बघूया काही हेल्पफुल मिल्क हॅक्स. आता आपण आपली पहिली टिप बघूया. तुम्ही जेव्हा दुधाचं पॅकेट फ्रीजमधून बाहेर काढतात त्यावेळी तुम्ही बघितलं असेल तर पॅकेटला दुधामध्ये जी क्रीम असते ती पॅकेटला चिटकून राहते आणि बाहेर निघत नाही, आणि बरेच वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात ते क्रीम बाहेर काढण्यासाठी. तर त्यासाठी काय करायचं, पॅकेट ओपन करायच्या आधी हे 30 सेकंडसाठी असं हलक्या हाताने पॅकेट असं हलवायचं आहे, म्हणजे जेवढी काही क्रीम पॅकेटला चिटकून राहिली असेल ती दुधामध्येच मिक्सअप होते आणि क्रीम काही पॅकेटला चिटकून राहत नाही. तुम्ही इथे बघू शकता की पॅकेट एकदम क्लिअर दिसतं आहे, पॅकेटला क्रीम चिकटलेली नाही आहे. आता काही क्रीम आतमध्ये पॅकेटमध्ये राहिलेली नाही आहे. आता आपण दुसरी टीप बघूया. दूध बॉईल करायच्या आधी दुधाचं टोप चांगलं धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. तुम्ही बघू शकता इथे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, जास्त नाही घ्यायचं आहे, म्हणजे दूध खालून लागणार नाही किंवा करपणार नाही. आता आपण तिसरी टीप बघूया. बरेचदा असं होतं की आपण दूध तापवत ठेवतो आणि मग लक्षात राहत नाही आणि मग दूध उतू जातं. तर अशा वेळेस काय करायचं, एक फ्लॅट वुडन स्पून असं दुधाच्या टोपावर ठेवून द्यायचा. हा पूर्ण फ्लॅट पाहिजे, थोडं बेंडिंग वगैरे नाही पाहिजे त्याला, असा ठेवून द्यायचा. दुधाकडे लक्ष नसेल तर मग बरेचदा असं होतं की दूध उतू जातं आणि मग आपली शेगडी खराब होते आणि डबल काम पडतं. त्यामुळे ही ट्रिक यूज करून बघा, असं एक फ्लॅट स्पून ठेवून बघा, तुम्हाला नक्कीच ही ट्रिक आवडेल. जेव्हा दूध बॉईल होत असतं त्यावेळी जे बबल्स वर असतात ते ह्या वुडन स्पूनला लागल्यावर फुटतात. तुम्ही आता इथे बघू शकतात, आता हे जे वरती बबल्स होते ते फुटले. त्यामुळे दूध उतूने गेलं, अजूनही गॅस चालू आहे, दूध अजूनही बॉईल होत आहे, पण आपलं दूध काही सांडलं नाही. तर ही ट्रिक करून बघा. आता आपण शेवटची टिप बघूया. तुम्ही जेव्हा दूध बॉईल करायला ठेवतात त्यावेळी किती टाईम लागतो हे नोट डाऊन करा. म्हणजे जर दूध बॉईल होत व्हायला जर 1/2 लिटरचं दूध असेल आणि त्याला 6 ते 7 मिनटं लागत असतील तर ते नोट डाऊन करा. पण तसंच 1 लिटरचं दूध असेल तर त्याला जास्त वेळ लागतो. तर हे टायमिंग किती टाईम लागतो बॉईल व्हायला ते नोट डाऊन करा, म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही दूध बॉईल करायला ठेवाल त्यावेळी एक टायमर लावून ठेवायचं तेवढ्या मिनटांचं. म्हणजे टायमर वाजलं की तुम्ही जाऊन गॅस बंद करू शकतात
आणि तुमचं दूध म्हणजे मग तुमचं दूधही उतू जाणार नाही आणि वेळही वाचेल. तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल दॅन, बाय.